तेरे मोर खिड़की शी मोर का हजवाला सावरे कोण कोणाला ही लव स्टोरी पाव सबावरी स्ट्रॉबेरी तू लाजरी काली स्ट्रॉबेरी तू गुलाबी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वन वर्ल्ड शो. आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण स्ट्रॉबेरी या नवीन नाटकामधना सुयश टिळक आपल्याला एक नवी व्याख्या देऊन जातो. जे तरुण सुद्धा सरत नाही आणि जे दुबंगूनही भंगत नाही ते म्हणजे प्रेम. तर सुरुचि अडारकर, सुयश टिळक, केतकी पालव आणि निखिल राज्यशिर्के घेऊन येत आहेत स्ट्रॉबेरी हे नवीन नाटक. आणि त्याचंच हे प्रोमो सॉन्ग मी प्ले करतो. आणि मराठी नाटक आणि प्रोमो सॉंग्स ही संकल्पना मराठी नाट्य संगीतामध्ये कुठेतरी मला नवीन वाटली आणि खूप एक्सायटिंग वाटली. तर यांचं हे नाटक आहे, हे चार कलाकार आहेत. आणि केतकी पालव, ॲज वी ऑल नो, 2012 श्रावण क्वीन होती आपल्या मठाची. तिने श्रावणबाळ रॉकस्टार हे तिचं सिरियल आहे, त्यात तिने कामिनीचा रोल प्ले केला होता. निखिल राज्यशिर्के बायकर्स अड्डामधना त्यांनी आय थिंक प्रोमो केला आहे त्याचा. परत सुयश टिळक आहे आणि सुरुचि अडारकर, ज्यांना आपण काय दुरावाचा कपल म्हणून सगळेजण ओळखतो. तर अशा या चार लोकांची ही गोष्ट आहे. आय थिंक याच्यामध्ये सुरुचि अडारकर आणि निखिल राज्यशिर्के यांचं लग्न झालेलं असतं आणि बाकीचे जे दोन कॅरेक्टर्स आहेत केतकी पालव आणि सुयश टिळक हे त्यांचे पास्ट आहेत. आणि मे बी लग्न झाल्यानंतर हे दोन कॅरेक्टर्स त्यांच्या लाईफमध्ये परत येतात आणि जी काही उलटा पालक त्यांच्या लाईफमध्ये होते तर त्यांनी त्यांच्या जीवनातला जो स्ट्रॉबेरीचा गोडवा आहे तो जातो की राहतो, तो दुभंगतो की भंगून सुद्धा भंगत नाही हे स्ट्रॉबेरी आपल्याला नक्कीच दाखवून जातो. आणि मराठी नाटकांमध्ये प्रोमो संगीताचा एक नवीन वारसा कुठेतरी देऊन जातो आणि नवीन सुरुवात करून जातो. आणि हा सगळा अपडेट जो आपल्याला कळलेला आहे इथे तो आपल्या नाटक मंडळींमुळे आहे. इंस्टाग्रामवरती त्यांचं असं खूप कॅची असं पेज आहे आणि तिथे ते नाटकांचे नवीन नवीन अपडेट्स देत असतात. तर डेफिनेटली कॅच नाटक मंडळी, कॅच स्ट्रॉबेरी अँड स्टे ट्यून्ड द फेमस वन वर्ल्ड शो. आणि हॅव अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. कोणी असो पण असो, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.